अनंत प्या आनंदी रहा। महाराष्ट्र शासनाच्या विधानमंडळाची रोजगार हमी योजनेची समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना समिती अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिका पुरे आणि सदस्य आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अभित नाईक यांच्या घरी भेट दिली। त्यावेळी राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं। यावेळी सौ चंद्रिका पुरे या देखील उपस्थित होत्या। समिती अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिका पुरे आणि सदस्य आमदार विक्रमसिंह सावंत यांनी यावेळी देवगड वैभववाडी कणकवलीत सुरू असणाऱ्या विकास कामांच्या बाबतीत चर्चा करून समाधान व्यक्त केलं आणि इतर कामांसंदर्भात देखील चर्चा केली। यावेळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, BDO अरुण चव्हाण, दिलीप वर्णने, विलास गावकर, विशाल ठाणेकर, इम्रान शेख, अनिस नाईक, अमित केतकर, गणेश चौगुले, विशाल पेंडणेकर, निशिकांत कडुलकर आणि राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या विधानमंडळाच्या रोजगार हमी योजनेची समिती त्याचे अध्यक्ष मनोहर चंद्रिका पुरे साहेब आहेत। ते कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघात सगळ्या कामांची विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले होते व त्या संदर्भात ते इथे त्यांचा इथे दौरा लागल्यानंतर त्यांनी आधीच संपर्क केला व म्हणाले संध्याकाळी आपण तुमच्या घरी भेटू। त्या पद्धतीने त्यांनी माझ्या घरी भेट दिली। भेट दिल्यानंतर त्यांनी देवगड कणकवली वैभववाडी येथील कामांच्या बाबतीत पूर्ण पाहणी केली। त्याबद्दल बाबतीत त्यांनी समाधान व्यक्त केले। चांगली प्रतीची कामं झाल्याचं समाधान व्यक्त केलं व इतर कामांच्या संदर्भातही माझ्याशी त्यांनी चर्चा केली। त्याचबरोबर संघटनात्मक चर्चा केली व त्यांच्यासोबत विक्रमसिंह सावंत हे आमदार या त्या कमिटीचे सदस्य पण उपस्थित होते। त्याचबरोबर या कमिटीमध्ये माझे मित्र आमदार सुनील भुसारा पण आहेत, आमदार अमोल मिटकरी पण आहेत व इतर सदस्य पण आहेत। त्यांनीसुद्धा त्याबाबतीत मला मार्गदर्शन केलं। काही कामांच्या विकास कामांच्या बाबतीत या मतदारसंघातील काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क करा व त्या पद्धतीने आम्ही त्याचं निरसन करू याची ग्वाही देऊन त्या पद्धतीने माझ्या घरी त्यांनी शुभेच्छापूर्वक भेट देऊन भेट दिली। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।